기다리겠다. कपडे वाळायला नाहीत घातली पोरींनी, कपडे धुवून ठेवलेली पोरीला साध्याकाळी 4-5 वाजता उपास साडेकोप जाताना ती कुरियर घेऊन जाता. अरे मी जाणार 12 वाजता. हा मग जावा 12 वाजता, थोडं लवकर जा, थोडं लवकर जा. आणि ती जाता मला नका हेल्पटा देऊ, माझं दुखतंय आधीच, मी गाडी चालू वाटत नाही मला. काय भावानं बहिणी माहिती का, आता ही दाजीच्या माग दाजीची गडबड आणि त्याच्यात आता ही कुरिअरची मसाल्याची कामं करायची, मला दाजी दोनणार आहे का? अवा मलाच नाही मसाल्याचं करायचं, मीच नाही करणार कुणाच्या, तुमच्याच परपंचासाठी मला वडवड करायची ना, नाही करायचं मला. करा काम दे आणून मला, बाजार नाही घरात, बाजार आणून दे आधी घरात. हो की एवढी एवढी डाळ, किती डाळ आहे ही दाखवते. आता काय करणार आहे, काल अखा दिवस तिकडे फिरणार घातला बाजारात. एवढ्या डाळीच कालवण करते, किती कांदा कापून 17 कांदा. हा मग त्याच्यामुळं आहे ना आणून दिलं. तुम्हाला सांगतो आज तारीख किती, 28 तारीख ना, 1-2 तारखेपर्यंत पगार होत नाही, काय करायचं जायचे. आपण मी घालवलं ना माझ्या पशी होत ते पैसे पाणी. मला काय तुझ्या बरोबर राहायला, काय तुम्हाला काय खाय करून घालणार आहे मी, उगल डोकं खायला लागलं माझं, दिला आणून तर करून घालणार, नाही तर बसा बघा उद्योग का उर काय तुझं. आपलं कुरडी चपाती खाऊन जाऊ, जा कुरडी का खाऊन जाय. इतकं मान पाट कंबर बसू दे ना, दुखती हात गळातली. हातातन जीव जाते तया. तुम्हाला काय खाऊ बोल, कचाल कचा कचा की निघतात. आणि मी किती वरडली तरी तुम्हाला काय फरक पडतो का? नाही. नवऱ्याचं कर्तव्य का पार पाडलं का? नाही. शंभर बरं झालं सांगायचं नवऱ्याचं बरोबर आहे ना. अहो एखाद्या नवऱ्याने एवढी बायको खेतबूज दिली नसती का, आवाज घेऊन गेला असता दवाखान्यात आणि तिच्या उपचार ट्रीटमेंट चालू केलं असत, कळलं का? मग एक एक दिवस माझं डिप्रेशन वाढत नाही. दोन दिवस झालं जास्तच गार रागाय चालू झाले बरं का, दिवस भर गार लागत संध्याकाळचं तर गार लागत. आयो वळायली आहे ना, आयो वजन बांधल्यावाने पाटेला होत यार. पेट्रोलला पैसे ना तीनशे भरपूर साल बघता का मला एखाद. एक काम करा, डायरेक्ट सोड चिठ्ठी, मला तुमच्या पशी नांदायचं नाही, तुम्ही माझ्या पशी राहू नका आणि मी तुमच्या पशी राहत नाही. दुनियाच्या आखरीत मी नवरा केला असंच म्हणावं लागेल मला, ह्याला पेट्रोलला पैसे दे, ह्याला चपलीला चपला आणा, ह्याला कपडे आणा, ह्याला घरात खायला घाला, दुनियाच्या आखरीतच मी नवरा केला असंच वाटायला लागलंय मला. काहीच बोलू नका, गिरायचं गपगुण आणि निघायचं कामाला. आणि माझं दुखतंय मला काय बोलायला लावू नका, नाही तर माझं चैतन होत तुम्हाला माहित आहे ना, सांगू ठेवते. पांडुरंगा कुठं दडला रे महादेवा, नवऱ्याला तर येईना दया, पण देवा तुला तरी येऊन दे रे बाबा दया. नवरा तर काय नवराच करून बसली मी, जिंदगीचं वाटोळ करून घेतलं जिंदगीचं.
काय आता काम घरा जातो घरी आहे का बसून घरी असं तरी नाही माझं तरी चालू काय म्हणलं तरी चालू बस कामाचा नावाला तर सांगूच नका बस दुनियाच्या अकरे तुम्हीच काम करता बंडल आणून माझ्या हातात देतो मला नाही माहिती दुसरी असती ना एखादी पळून गेली असती ककावाचा असा चुना लावून निघून गेली असती नांदली म्हणजे नांदली नव्हता कोणाचा आधार म्हणजे नाही तर काहीच नव्हतं तुमच्या पशी नांदाई जोगत दाडा खराब झाल्या माझ्या चावता येणार मला आता काय करावं लागेल पाडायच्या दगडाने दगड घालायची त्याच्यावर आणि पाडायच्या खाली खराब झाले असल्या तर जरा मऊ मऊ करीत जा म्हणजे जरा कसं दाजीला मग गिरायचे असल्या गिरायचे नसं निघायचो उद्योग बघायचा धंदा आणि चिडावल्यावाले करायचं नाही मला सांगून ठेवती द्याड्या बायच्या खराब झाल्या मग पाडा की दगडी घाला त्याच्यावर चावताना जरा काय होतंय दाजीला त्रास होतोय ना काय इतकं लवकर दाजी जरा काय कामाला चालले का हा खाल वाटत बाबा खरे आज चालले 50 रुपये आहे म्हणजे हित पेट्रोलला पैसा नाही मला जायला तुम्ही म्हणा 50 रुपये इथं का हित बायकोच्या माग लागले मी 100 रुपये दे म्हणून मला गाडीला 100 ला पेट्रोलला तिलाच माग होत वाढव जरा तीच माय भाग चढायला लागली माय बरोबर म्हणजे एवढी एवढ्या दाळीच कांदा इतकं मोठं कापून कालवून घ्यायला टाकलेला दिसाना तो बाजार सुद्धा आणून देईना नवरा त्याच्यासाठी तणकी मी वाढवच्याने झाली बाजार आता मी आणला होता संपला हा लय लागत आहे म्हणजे 3-3 4-4 लेकरं सांभाळायचे काय जोक आहे वय हि तर एक एक लेकरं वाढ तुम्हाला तर एकच आहे तरी तुम्ही येंगिया येताया नाही आम्हाला फुकटचं आहे सगळं आमचं कसं असं जमिनीत निघतंय आम्हाला वर पीठ कूट तेल धान्य बाजार सगळं असं जमिनीत वर येत जेवायला दगदगत नाही अजिबातच नाही तरस सुख करते का काय कोणत्या कोपऱ्यात बसायचं लागलं पाणी ते उत चांगलं कडे शेंगदाणा भाजून बारीक करून आणा पळा ताब्या घे तिथला येत कुठे ताब्या माझ कंबर लय दुखाय लागलंय पाटण कंबर काय या शेड मध्ये तर राडा करून ठेवलाय बाबा घेण्या देण्याचा शेंगदाणा भाजून लसूण आणि शेंगदाणा लसूण सुद्धा नाही कालवण आला त्या दिवशी मसाल्याला मी वापरला सगळा लसूण तेवढाच काय चार कोड्या कांदवणं केलं मी कांदवणं खांद्याच कांदा बी लय महाग झालाय 60 रुपये किलो रुचीच नाही राहिली काय घ्यायची द्यायची
थोडस कालवण करते, पियाला डबा द्यायचा आहे, तिचा बाप आता जाईल साळ्यापासून तिथंच मग देईल डबा. सफर तन्हा तन्हा, थोड काय आहे माहित नाही मला. सफर तन्हा झाड लावायची तर राहिली भाव बहिणीनो, काल झाड लावायची होती लावलीच नाहीत, कुरिअर बी काल पाठवली नाहीत, आता आज कुरिअर तुमच्या दाजींपाशी दिली पाठवायला. मसाल्याची ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे, मसाला ऑर्डर साठी, मसाला तर करायचंच नाही म्हणल्या मला ऑर्डर कशाला देत, लय ताण पडतोय माझ्या जीवाला, मरू देते. कोणच करायचं बैतागून जातो जीव, नवऱ्याला काय एक काम केलं की नवरा म्हणतो लय मी काम केलं, इथं 500 काम, दुधून घास भांडी काढ झाडून कर स्वयंपाक, मिशनीच वायली 4 पैसे, त्या युट्यूबच इडीवच वायलीच, कोणच टेन्शन या डोक्याने घ्याव, फुटायचं डोकं. काय येतात का अजून काय, चला मग भाऊ बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, बाय बाय.